हदनाळ तालुका निप्पाने ते उत्तम पाटील यांना निवडून देण्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्याकडून हदनाळसह वाड्यावरती मतदार बंधू भगिनींची भेट घेऊन प्रचारात जोर धरला आहे. यावेळी उमेदवार उत्तम पाटील यांनी ग्रामस्थांची व मतदारांची भेट घेतली व त्या परिसरातील मतदानाबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी बोलताना उत्तम पाटील म्हणाले, माझ्या मतदार बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतल्याने मतदारसंघात परिवर्तन हे निश्चित असून माझा विजय हा निश्चित आहे. ग्रामीण भाग व निप्पाणी बोरगावसह सर्व मतदारांनी माझ्या नेतृत्वावर व माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून देण्याचे ध्येय मनात ठेवले असून भाजपमधील अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षात प्रवेश करीत असल्याने याचा मला मनापासून आनंद होत आहे. आता इलेक्शन अंतिम टप्प्यात आलेलं आहे, 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि अंतिम टप्प्यात मला एवढंच सांगावं असं वाटतं की ग्रामीण भाग असून दे, निप्पाणी शहर असून दे, बोरगाव शहर असून दे, त्यामधून खरोखर मला माझ्या नेतृत्वावर आणि माझ्यावर विश्वास ठेवून अनेक लोक आज प्रवेश करत आहेत. विशेष करून भाजपमधले जास्तीत जास्त लोक आमच्या याच्यामध्ये प्रवेश करत आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे. आणि एक वातावरण निर्माण जो झाला आहे आज मतदारसंघामध्ये, बऱ्याचशा लोकांच्या तोंडामध्ये बदल हे व्हायला पाहिजे असं लोकांचं एक ठाम म्हणजे असं एक हे झालेलं आहे, भूमिका झालेली आहे. त्यामुळं आत्तापर्यंत जो आमचा कार्यकर्त्यांचा असून ते मतदारांचा जो जोश आहे हा असाच 2 दिवस आम्ही टिकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत. आणि येणाऱ्या 10 तारखेला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी उत्तम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार, माझं चिन्ह घड्याळ आहे आणि 5 नंबरला आहे, त्यामुळं आपण 5 नंबरच्या चिन्हासमोरील घड्याळासमोरील बटन दाबून मला भरघोस मताने आशीर्वाद करावा असं तुमच्या चॅनलच्या मुखांतर मी सांगतो. आणि आज जे वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये, ही एक परिवर्तनाची लाट या ठिकाणी उठलेली म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही. आज खरोखर लोकांना बदल पाहिजे आणि त्या माध्यमातून आज लोक सक्रिय होत चाललेले आहेत आणि लोकांनीच ही निवडणूक आता हातामध्ये घेतली. यावेळी हदनाळमधील उत्तम अन्नप्रेमी व राष्ट्रवादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे.